शुभारंभ। एकोणीस अडसष्ट एकोणीस अडसष्ट दराने लिहिलेल्या नागवेकरांसाठी जोरदार काळामधून या दमदार शुभारंभ। यानंतर मित्रांनो घाटी गटामधले 13 तारखेचं मैदान ऑगस्ट मधलं म्हणतोय 1,00,000 सिद्धेश दादा ब्रीदनच्या जोडीवरती उधळले होते, आज तो रामू होता। जुनी जोडी इंदुरकरांची जोडी आहे, पण भोसलेंच्या नावानं आज सोनवडेच्या ऐतिहासिक मैदानावर धावणार आहे। पुन्हा सगळ्यांना विनंती आहे, कृपया बाजू व्हायचं आहे, सगळ्यांना विनंती आहे, गावठी जोडी आहे, सगळ्यांनी बाजू व्हायचं आहे। बाबा गावठी जोडी जोडी पळते 18 चौऱ्याहत्तर म्हणजे एकापेक्षा एक सरळ जोडी पळते। आणि या जोडीला संघ आणि बदलला पळण्याचं काम करते बाबू दादा। मास्टर ब्लास्टर या क्षेत्रातला जो आहे तो बाबू दादा कोपऱ्यामध्ये पळण्याचं चल येऊ आला। बघा संघ आणि बदल विवेक रूप वाल्यांचा नाद गाण्याचा ना मित्रांनो, अप्रतिम पळणारी जोडी। वा काय झालं, 19-58 म्हणजे आतापर्यंत पळालेल्या जोडीमध्ये द्वितीय क्रमांक। सन्मानश्री जनकबाई ऑगस्ट साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी आमच्या केदारलिंग नवतरुण मित्रमंडळ सोनवडेच्या वतीने मनपूर्वक जागृती साहेब आपलं अभिनंदन आहे, स्वागत आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्रजी पवार साहेब, नंदूशेठ जाधव सर, कृपया आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। चला थोडी बाजूची थोडी पळवते ते मंडळाकडे। पांढऱ्या दादाचा हा जबरदस्त सुपुत्र तुफान वाऱ्याच्या वेगानं थोडी पळवतोय। नाद करायचा नाही, या क्षेत्राला एका शिखरावर नेण्याचं काम करतो तो मुंडा गुरु। चल मुंडा वेग वाढव, मुंडा वेग वाढव। आला बघा अंतिम रेषेकडे आलं, दोन्ही फाजील जबरदस्त। 20-26 सीमारेषेवाला कृपया पात्र व्हायचंय। सरकार आणि शंभूची जोडी सरकार यंदा तो पळतो जोडी, सरकार आणि शंभूची जोडी। काय जोडीने वेग घेतलाय मित्रांनो, याच वेगानं गेली तर पुन्हा एकदा या कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करू शकते। स्टेजच्या दिशेने येतोय, काय वासर सुंदर आहे, तो प्रतिमा आहे, देखणी वासर आहे। परत घ्यायची ही जोडी, परत घ्यायची, परत घ्या, पटकन घ्या, पटकन घ्या, पटकन संधी देऊया। एक संधी अजून यांना आहे, दुसऱ्या जेंडातून गाडी गेल्या, एक संधी परत यांना देण्यात येईल। चला सुख करता दुःख करता म्हणायच्या अगोदर, नाही तर घालीन लटांगण झालं की प्रसाद वाटव। चला येऊ द्या लगेच, पटकन येऊ द्या, आरतीला जायचंय। बरेच जण वाट बघतात, पण आज या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो, या मैदानाचा एकही काना कोपरा शिल्लक नाही आहे। सनगरे सर या मैदानाची क्षमतेपेक्षा जास्त रसिक प्रेक्षक आहे, हीच तर सनवडे गावची खासियत आहे। जाऊ दे हरण्याला, हरण्या का असा करतो। जोडी बाद होते पुढील, हा पहिली जोडी बाद होते मित्रांनो। झेंड्यात जोडी गेली, सलग दोन जोड्या, सलग दोन जोड्या बाद झाले। निघाला बघा पांढऱ्या दादा गुरुचा बघा, अप्रतिम जोडी पाहते काय पागड बघतो, त्याला उत्तम साथ देतो शिवा। आता मात्र शेवटच्या झेंड्यात जोडी झाली, किती सुंदर जोडीनं पिकअप घेतला होता, सुंदर जोडी उठली होती, पण डोळ्यांचं पातळ लावता ना लावतं तोच शेवटच्या झेंड्यामध्ये जोडी गेली आणि जोडी या स्पर्धेतून बाद। पुढची जोडी सीमारेषेवर घ्यायचंय, बाद होते जोडी। यानंतरची जोडी आहे काशीनाथ घोट हरपुडे वाले,
सोन्याला पळवण्यासाठी तयार होतोय. एक दिलदार व्यक्तिमत्व काशीनाथ घुगांची जोडी पळवली जाते. हरपुड्यांचे सुपुत्र घुगांची जोडी येते पळवण्यासाठी. घरचा साज येतोय राणा आणि सोन्या. घुगांची जोडी आहे, हरपुड्यातली जोडी आहे, अप्रतिम जोडी आहे, वेगाची जोडी आहे. पळवण्यासाठी सज्ज होणार आहे. अर्थात कोडमाळ्याचा हा वेगाचा बादशहा असणारा ओंकार घाणेकर. सुट्टी लागेल परत लावते गाडी लगेच.